మహావికాస్ ఆఘాడి వారి నేతల యొక్క హోటల్ లోటస్ ఇందులో పొద్దంతా చర్చలు జరిగాయి. ఇప్పుడు ఈ ఆఘాడి యొక్క నేతృత్వం శివసేన నేత అయిన శివాజీ సావంత్ వీరి వద్దన అప్పజెప్పారు. भाजपला महापालिकेच्या सत्तेतून बाहेर काढण्यासाठी सोलापुरात महाविकास आघाडीची बांधणी करण्यात येत आहे. सध्या शिवसेना, काँग्रेस, MIM, राष्ट्रवादी काँग्रेस हे चार पक्ष तरी एकत्र आल्याचं चित्र आहे. शिवसेनेकडून महापौर तर काँग्रेसकडून उपमहापौर पदासाठी उमेदवार देण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर सोमवारी 7 रस्ता परिसरातील हॉटेल लोटस या ठिकाणी शिवसेनेचे जिल्हा समन्वयक शिवाजी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेना नेते दिलीप माने, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव, MIM गटनेते रियाज खरादी, विरोधी पक्षनेते महेश कोठे, गटनेते चेतन नरोटे, संकेत पिसे, नगरसेविका फिरदोस पटेल, शौकत पठाण, जिल्हा सहसंपर्क प्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे पाटील, नगरसेवक अमोल शिंदे, नगरसेवक उमेश गायकवाड या नेत्यांच्या बैठकी झाल्या. सुरुवातीला तासभर महेश कोठेविना ही बैठक सुरू होती. दरम्यान या बैठकीतून रियाज खरादी हे बाहेर पडले. नंतर मात्र कोठेंशिवाय पर्याय नाही म्हणून त्यांना बोलवण्यात आलं. कोठे येताच दिलीप माने बाहेर पडले. दिलीप माने यांनी माहिती देताना महाविकास आघाडी निश्चित होईल असा विश्वास व्यक्त केला. सगळ्यांनी म्हणून एक दिलाने कशाच पद्धतीने इथं चर्चा चालू आहे, त्यानंतर याच्यावर निर्णय होईल आणि सगळेजण एकत्र याचा निर्णय झाला. निश्चितपणे आमच्या जी महाविकास आघाडी आहे आमची, त्याचा पिसे म्हणून आम्ही कॅन्डिडेट काढला आणि काँग्रेसचा फिरदोस पटेल म्हणून उपमहापौर आहे, त्यांच्यासाठी उमेदवारी दोन पक्षा राहणार. तर ही निवडणूक वाटली होती BJP ने, पण सत्ता परिवर्तन झाल्यामुळे आणि महेश कोठेसुद्धा त्यांचे सर्व जे नगरसेवक आहेत ते महाविकास आघाडीवरून राहणार आहेत आणि त्यांच्याशी सावंतसाहेबांची अजून चर्चा चालू आहे. पण मला एक महत्त्वाचं काम असल्यामुळे मी जातो आहे. निश्चितपणे एक म्हणून आम्ही निश्चितपणे महाविकास आघाडीचा सेनेचा पिसे होते आणि काँग्रेसचे उपमहापौर म्हणून फिरदोस महेश कोठेबद्दल आणि त्यांच्या सर्व सहकार्याबद्दल बोलत आहे. बाकीचे तर आम्ही MIM, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि आनंद चंदन शिवसाहेबांचे ह्यानंतर अडमास्तरांचे काय आहेत त्यांच्याशी पण चर्चा होईल. निश्चितपणे त्यांच्यातली जी दुसरूस चालू त्याचा फायदा नक्की मिळेल. महाविकास आघाडीची बैठक तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत. कोण उपस्थित आहे? चेतन नरोटे, प्रकाश वाले, भारत जाधव, किसन जाधव या आणि संकेत पिसे यांच्या उपस्थित बैठक सुरू झाली. सर्व या घडामोडीची कथा सर्व चेतन नवनी तानाजी सावंतांनी सांगितले की साहेब जर महेश कोठे आपल्यासोबत आले तर आपला महापौर 100% होणार. तर साहेबांनी महेश कोठे यांच्याशी संपर्क साधलेला आहे. त्यांनी इथं येणार आहेत बोलण्यासाठी. त्यांनी बोलल्यानंतर त्यांनी काय डिसिजन घेतला आहे तो डिक्लेअर होईल आपला. तुम्हाला वाटतं का की ही बैठक ही यशस्वी होईल? आता जे जे आहे महेश अण्णाच्या डिसिजनवरच अवलंबून आहे. जर महेश अण्णाने डिसिजन घेतले तर चंदनशी यांच्याशी बी बोलणं झालं आहे. झाला होता तानाजी सावंत साहेबांचा, तो बी ॲग्री आहेत महाविकास आघाडीमध्ये येण्यासाठी. परंतु आता जो बी आहे ते महेश कोठेवर अवलंबून आहे. त्यानंतर बैठक तासभर चालली. पुढे सर्व नेते बाहेर आल्यानंतर महाविकास आघाडीचे नेतृत्व हे आघाडीचे नेतृत्व हे शिवाजी सावंत यांना देण्यात आल्याचं महेश कोठे आणि प्रकाश वाले यांनी सांगितलं. जे काही निर्णय झालेला आहे, जे काही झालेलं आहे, सर्व सावंत सरांना अधिकार दिलेले आहे. सावंत सर तुम्हाला बोलतो. असं म्हटलं जात आहे की महेश कोठे यांच्याकडे जबाबदारी दिली. हा, महेश कोठे यांच्याकडे महापौर निवडीची जबाबदारी.